दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते ऐकलं का? नाही, मी ते ऐकण्याचा काही विषय नाही. आणि त्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी त्या संदर्भात सगळे खुलासे केलेले आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की आता त्याच्यावर मी अधिक काही बोललं पाहिजे. नाना पटोले आंदोलन करता आहेत, सायकल घेऊन ते राजभवनापर्यंत जातात, हँगी गार्डन ते, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, काय दाखवून द्यायचं? मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की पेट्रोलमध्ये 29 रुपये थेट राज्याला मिळतात आणि केंद्राला जे पैसे मिळतात त्यातले 12 रुपये हे राज्यांनाच परत येतात, हे यापूर्वी देखील सांगितलं. आणि याचा खरा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त सुधीर मुनगंटीवारांचा आहे, ते अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री म्हणून याचे सगळे आकडेवारी त्यांनी मांडलेली आहे, त्यामुळे हे नाटक आहे, नौटंकी आहे. सुधीर मोहननी 2% जो कर असतो राज्याचा तो कमी केला होता, तुम्ही राज्य सरकारला विनंती करणार? निश्चित केलाच पाहिजे, माझं म्हणणं तेच आहे. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल, मी एकदा परत तपासून बघेन, पण माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी पेट्रोल डिझेलवर किती कर मिळाला राज्याला? 24,000 कोटी रुपये. आणि आता 1,000-1,500 कोटी जर त्यातले कमी केले तरी 24,000 कोटीच मिळेल, कारण कॅस्केडिंग इफेक्ट आहे, आपण करावर कर लावतोय. म्हणून राज्य सरकारच्या मनात असेल तर राज्य सरकार रिलीफ देऊ शकतो.